मी रात टाकली, मी कात टाकली, मी मुडक्या संसाराची बैलाच टाकली। म्हणून बाईनी नवऱ्याला खांद्याला खांदा धरून जर ती बाई गेली तर ती बाई सक्सेस होणार। तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, तुमच्या कामावर विश्वास ठेवा। म्हणजे 23-24 वर्षाची मुलगी असेल तर तिला लग्नाचा वय झालंय, बघायला सुरुवात करूया, ही एक पहिली टिपिकल गोष्ट असते। सुखदामी, ज्ञानदामी, प्रेरणामी, नव्या युगाची नवी नांदी मी, सृष्टीचा सुंदर आविष्कार मी स्त्री। नमस्कार, मी प्रार्थना, आणि आज 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन। महिला दिनाच्या माझ्या सगळ्या मैत्रिणींना भरभरून शुभेच्छा। स्त्रियांनी केलेल्या अतुलनीय कार्याचा सन्मान, तसेच स्त्री आणि पुरुष हा भेदभाव न राखता जागतिक, राजकीय, इकॉनॉमिकल अशा सगळ्याच पातळ्यांवर स्त्रियांनी पुढे येऊन आपल्या कार्याचे योगदान द्यावे, यासाठी 8 मार्च हा आपण जगभरात महिला दिन म्हणून साजरा करतो। याच महिला दिनाच्या निमित्ताने तीच काय म्हणणे हे जरा आपण ऐकून घेऊया। तुला माहितीय जागतिक महिला दिन कधी असतो? 8 मार्च। खूप सुंदर दिसतंय आज। कदाचित महिला दिवस जवळ येत असेल म्हणून दिसत असेल। मला असं विचारायचं, एक महिला म्हणून, स्त्री म्हणून तू स्वतःकडे कसं पाहतेस, किंवा महिलाला जर तुला डिस्क्राईब करायचं असेल तर कसं करशील? मी महिलांना त्यांच्या मोस्टली लोक खूप छान दिसतेस किंवा खूप छान वागतेस असं म्हणण्यापेक्षा मी सौंदर्यापेक्षा त्यांच्या कर्तृत्वावरनं त्यांना डिस्क्राईब करायचं ट्राय करेन। मुळात मला स्त्री असणं म्हणजे काही फार जगावेगळं आहोत आपण असं वाटत नाही, पण तरीही एक अभिमान वाटतो, कारण स्त्रियांचं मन कोमल असतं, त्या प्रसंगी कणखर होऊ शकतात, नवनिर्मिती करण्याची त्यांची ताकद आहे। आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे जसं की फुलांचे गजरे असतील किंवा झुमकी असतील, टिकल्या असतील, या नटण्या सवरण्याच्या ज्या गोष्टी आहेत, किंवा ओव्या असतील, मंगळागौर वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत, त्या छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद कसा घ्यायचा ते स्त्रियांकडून शिकायला हवं। मग आपण त्या एका गटाचा भाग असल्याचा मला आनंद वाटतो की आपण या अशा गटात येतो की ज्या छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद शोधत असतात। आणि बायका या खूप मल्टीटास्किंग असतात, तर एखादं असं कौशल्य तुम्ही सांगाल की जे स्त्रीला तुम्ही काम दिलं तर ती ते छानच करणार? मला तर असं वाटतं की सगळीच कामं त्यांना प्रॉपर येतात, फक्त त्यांना प्रत्येक वेळेला जे काही काम केलं त्याचं कौतुक करायला पाहिजे। कौतुक, शाबासकी हे जर त्यांना मिळालं तर ते नक्कीच त्याच्यामध्ये, आणि काही असेल जरी चुका असेल तर ते सांगण्याची पण पद्धत असते। तर कुठेतरी असं म्हटलं जातं की स्त्रीचं कार्यक्षेत्र हे फक्त चूल आणि मूल आहे, यापुढे जाऊन ती काही करू शकत नाही। तर यावर एक खणखणीत उत्तर तुम्ही स्वतः आहात, तुम्ही घराच्या बाहेर पडून स्वतःचा स्टॉल लावला आणि आता तुम्हाला 3 वर्ष पण झाले, तर तुम्हाला काय वाटतं या मतावर, तुम्ही काय सांगू इच्छिता? म्हणजे महिलांनी पुढे यायला पाहिजे आणि आपलं म्हणजे आपला संसार सांभाळून पुढे येऊन त्यांनी यशस्वी व्हायला पाहिजे असं मला। तर स्त्री आणि निसर्ग यांना समानार्थी शब्द म्हणूनच वापरलं जातं, तर याकडे तू कशा प्रकारे पाहतेस? हे बघ, म्हणजे ना निसर्गाला आपण अजून पर्यायी शब्द म्हणून पर्यावरण म्हणू शकतो, धरती म्हणू शकतो, वसुंधरा म्हणू शकतो। तर मला असं वाटतं की वसुंधरा ही आपण आई समजतो आपली, ती आपल्याला जन्म देते, आपल्याला वाढवते, आपला सांभाळ करते, आपल्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या या वसुंधरेमध्ये पूर्ण होत असतात, निसर्गात पूर्ण होत असतात, अन्न असेल, वस्त्र असेल, निवारा असेल। त्यामुळे आपण तिला स्त्रीचं रूपक म्हणून पाहतो तिच्याकडे। त्यामुळे स्त्री आणि निसर्ग हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत, ते अगदी खरं आहे। मग अशी तुला 2-3 क्षेत्र जर मी विचारली की जिथे महिलांचा सहभाग अजून वाढायला हवा तर ती कोणती असतील? सायंटिस्ट असे असतात, ते नाही आहेत आय टी क्षेत्रामध्ये, इंजिनिअरिंगमध्ये ते मोस्टली मेल ओरिएंटेडच आहे अजून। म्हणजे संरक्षण क्षेत्र तर आहेच की ज्याच्यामध्ये अजिबात स्त्रियांचा वावर नाही आहे, संरक्षण आहे, विज्ञान आहे, तंत्रज्ञान आहे। मला असं वाटतं की लहान असताना बघ मुलांना ना
गिफ्ट म्हणून देताना भेटवस्तू देत असताना मुलींना नेहमी भातुकली बाहुली दिली जाते आणि मुलांना बंदुका कार वगैरे दिल्या जातात. होतं असं की मुलांना ती बंदुका कार सगळं खोलून पाहतात, मशीनचे वेगवेगळे पार्ट्स ते जोडण्याचा प्रयत्न करतात. तसं मुलींच्या बाबतीत होत नाही, त्या फक्त बाहुली भातुकली यामध्येच रमत बसतात. जर आपण त्यांना तेव्हापासूनच वेगवेगळ्या मशीन्सची वगैरे सवय करून दिली, ओळख जरी करून दिली, तरी त्यांची जिज्ञासा वाढेल, उत्सुकता वाढेल, मग का नाही येणार त्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात. तुझ्या वयाच्या मुलींना, तुझ्या वयाच्या काय सगळ्याच मुलींना मुलगी म्हणून टिपिकल काही टोमणे किंवा काही गोष्टी ऐकाव्या लागतात का? टिपिकल म्हणजे 23-24 वर्षाची मुलगी असेल तर तिला लग्नाचा वय झालंय बघायला सुरुवात करूया, ही एक पहिली टिपिकल गोष्ट असते. आणि दुसरी म्हणजे मुलींनी कसं राहावं याकडे खूप फोकस केला जातो या वयात, की अशीच राहा तशीच राहा, असं हे जेवणच करायला शिक, किंवा म्हणजे दबाव म्हणण्यापेक्षा एक सामाजिक भावना असते त्या मुलीकडे बघायची या या वयात. अजूनही महिलांना सुरक्षिततेच्या ज्या समस्या आहेत त्या तितक्या प्रभावतेने जाणवतात का, की त्याची तीव्रता कमी झाली? कमी आहे, म्हणजे स्त्रियांवर होणारे अत्याचार कमी आहेत असं म्हणतात का? अत्याचार बऱ्यापैकी कमी आहे पण पूर्णपणे नष्ट झालेले नाही आहे. ते आजच्या स्त्रियांना त्यांचे राईट्स माहिती आहेत किंवा त्यांना माहिती आहे की असं काय झालं की तिकडे आहे आपण तिकडे पोहोचू शकतो, ते त्यांना माहिती आहे पण पूर्णपणे नष्ट झाले नाही. तीव्रता बऱ्यापैकी कमी आहे असं मला असं मी म्हणेन. सुरक्षेचा प्रश्न अजूनही आहे तसाच आहे. यासाठी स्त्रियांनी आत्मनिर्भर व्हायला हवं, त्यांनी स्वतः शिकायला हवं की आपण स्वसंरक्षण कसं केलं पाहिजे. 5 कर्तृत्ववान स्त्रियांची किंवा 5 वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्त्रियांची जर तुला नावं सांगायला सांगितलं तर सांगता येते? पहिलं म्हणजे टीचिंगमध्ये घेतलं तर 10वीला आम्हाला वर्गशिक्षक होत्या जडीआर भाई म्हणून, त्या आहेत एक. ॲज अ युट्यूबर म्हणून प्राजक्ता कोळी, ॲज अ मोस्टली सीन आपण तिला ओळखतो, ते एक क्षेत्र आहे. माझी मम्मी तुम्हाला आवडतं कारण ती नर्स आहे, सो तिचे एज्ड पण आहे ती, पण ती तरी पण हॉस्पिटलला जाते, तिचे पाय लिटरली सुचतात, पण ती आमच्यासाठी जाते, ते मला खूप आवडतं. तो ती तोंड मारते मला तरी पण, सो ती कष्ट करते आमच्यासाठी. आणि माझी ग्रँडमा पण, तिने पण खूप स्ट्रगल्स केले. बघायला गेलं तर आता बरेच जणांची नावं आलेली आहेत, मग त्याच्यामध्ये बघायला गेलं तर आपल्या मीराताई बोरवणकर हां, ज्या आपल्या पेसाय आहेत. मंत्र्यांमध्ये बघायला गेलं तर एक आमची इथलीच नेहल शहा, ज्या हे कॉर्पोरेटर आहेत, तर मला त्यांचं कौतुक वाटतं की अरे यांच्याबरोबर कोणच माणसंच नाही आहे, पण एकट्या येऊन त्या कामगारांसोबत येऊन त्या काम करतात आहेत. तर असं कुठेच नाही आहे की एक स्त्री पुढे जात असेल तर दुसरी स्त्री तिचा पाय मागे खेचते, उलट मी म्हणेन की ती तिच्या खांद्याला लावून उभी राहते. तुला महिला साहित्यिकांबद्दल बोलायला आवडेल का, किंवा तुझी आवडती एखादी लेखिका कवयित्री कोण? हो, शांता शेळके, इंदिरा संत, पद्मा गोळे, गिरीजा किरकर आहेतच, कविता महाजन, आणखी मल्लिका अमर शेख आणि अरुणा ढेरे, ह्या ज्या लेखिका आणि कवयित्री आहेत ना, त्यांनी स्त्रियांचं भावविश्व अगदी ताकदीने मांडलंय. त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरच्या वेगवेगळ्या कविता, वेगवेगळ्या कथा कादंबऱ्या आपल्याला यांच्या साहित्यामध्ये मिळतील. या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण असा संकल्प करूयात की हे साहित्य वाचलं गेलं पाहिजे, ज्यामुळे स्त्रियांच्या जीवनातील अनेक प्रश्न आपल्याला उलगडता येऊ शकतील. आणि आज महिला दिनानिमित्त सगळ्या मैत्रिणींना एक संदेश द्यायचा असेल तर तू तो संदेश काय देशील? की तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, तुमच्या कामावर विश्वास ठेवा. लोक काय बोलते किंवा अरे हे मी करू का हा विचार न करता तुम्ही स्वतःच्या कामावर आणि स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे, ना की सोसायटीवर. असं करा की जी नवऱ्याच्या खांद्याला खांदा मिळून त्याला भिडा. आजकाल नवरे काय समजतात, बाई पायाची चप्पल आहे, पायाची चप्पल नाही आहे. कधी ती महालक्ष्मी बनन, कधी महाकाली बनन, कधी दुर्गा बनन, हे सांगू शकत नाही कोणी. गडी आहे तर बायला किंमत, बाय आहे तर गड्याला किंमत. संदेश म्हणजे कोणत्याही वयातली स्त्री असो, त्या स्त्रीने सध्याच्या युगात खूप भक्कम राहणं, मजबूत राहणं, तिच्यासाठी आणि तिच्या फॅमिलीसाठी, समाजासाठी, स्पेशली स्वतःसाठी खंबीर राहणं हे खूप गरजेचं आहे. तर तुला काय वाटतं, मुलींना शिकवलं पाहिजे का, मुलींनी पुढे गेलं पाहिजे का? मुलींनी शिकायलाच पाहिजे, पुढे जायलाच पाहिजे, ते चांगलं असतं ना. मुलीने पुढे गेल्या आई वडिलाला, ते आपल्या आई वडिलाला पुढच्या आपल्या आयुष्याचा भला करतात.
आमच्या आजीला उखाणे छान घालता येतात. आज महिला दिनाच्या निमित्ताने आजी तुम्हाला काही उखाणे घालणार आहे. तर आजी तू पहिला उखाणा कोणता सांगशील? उखाणे म्हणजे कोणी केस करता नकले धारे व केस करता रेडा मेला नकले धारे व समजलं केसर कराच्या नकले धारेवर रेडा मेला म्हणजे केसातली ऊ आजीने उखाणा पण अगदी बायकांच्या संदर्भातलाच दिलाय. बायकांकडे खूप केस असतात मग केसरकरांच्या नकले धारेवर म्हणजे नखावर आपण खूप काढून मारतो. खूप छान उखाणा सांगितलास आणि वेळात वेळ काढून तू आमच्यासोबत इथे सहभागी झालीस त्यासाठी तुझे आभार. तुला कसं वाटलं आमच्याशी बोलून? छान वाटलं. सांगितलेला हा उखाणा तुम्हा सगळ्यांना कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आणि याचसोबत जर आजी आणि उखाणे असा एक वेगळा आणि छान व्हिडिओ जर आम्ही तुमच्या भेटीला घेऊन आलो तर तो पाहायला तुम्हाला आवडेल का हे देखील कमेंट करून नक्की कळवा. वय रंग उंची सारच काही निराळं पण बाईपणाच्या धाग्याने जोडलेल्या या स्त्रियांचा संदेश मात्र एकच होता. तो म्हणजे आत्मविश्वासाने प्रत्येक स्त्रीने प्रत्येक महिलेने स्वावलंबी झाले पाहिजे. पंख विस्तारून अवकाशाला गवसणी घातली पाहिजे. हाच संदेश या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा महिला दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.